या व्हिडिओ मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ आवर टेक्स्ट बुक म्हणजे आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय, तसेच युनिट नंबर 1.1 अ टीन एजर्स प्रेयर ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला हे टेक्स्ट बुक अभ्यासाला आहे. जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात त्यावेळेला तुमच्या समोर 10वीचं इंग्लिश पुस्तक असणं आवश्यक आहे. हे पुस्तक तुम्ही पाहिलं तर सुरुवात अशी आहे की फ्रंट पेजला माय इंग्लिश कोर्स बुक अशा पद्धतीनं ह्या पुस्तकाचं नाव आहे. स्टँडर्ड 10 आणि या ठिकाणी बालभारतीचं लोगो दिलेलं आहे. आतमध्ये जर पाहिला तुम्ही तर माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 असं दिलेलं आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रेम्बल दिलेली आहे, जे आपण दररोज शाळेमध्ये उपस्थित होता त्यावेळेला म्हणत होता ती. त्याच्यानंतर प्रिफेस दिलेला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रिफेस जो आहे तो खास विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये सुरुवातच अशी केली, डिअर स्टुडंट्स, तुमच्यासाठी हे माय इंग्लिश कोर्स बुक किती महत्वाचं आहे आणि ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर पुढच्या पानावरती फॉर टीचर्स असं दिलेलं आहे, शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर उजव्या पानावरती स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज म्हणजे जे आपल्या कॉम्पिटन्सीज आहेत, क्षमता जे आपण आत्मसात करणार आहोत त्याच्या बाबतीत दिलेलं आहे. त्यामध्ये लिसनिंग म्हणजे ऐकणे, स्पीकिंग बोलणे, रीडिंग वाचणे, रायटिंग लेखन आणि स्टडी स्किल्स या काही कॉम्पिटन्सीज आहेत. जेव्हा हे पुस्तक तुम्ही अभ्यासणार पूर्ण तेव्हा ह्या पुस्तकातील सगळ्या क्षमता तुम्हाला आत्मसात व्हाव्यात हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यानंतर उजव्या पानावरती लँग्वेज स्टडी हा भाग दिलेला आहे, जो तुम्ही पाचवी ते दहावीपर्यंतचा नववीपर्यंतचा अभ्यास केला त्यामध्ये जे काही आलेलं आहे ग्रामर आणि लँग्वेज स्टडी म्हणून त्याचा थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर पहिला तर कंटेंट्स असं दिलेलं आहे, म्हणजे जी पुस्तकाची अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका इथं दिलेली आहे. मी अनुक्रमणिका वाचतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या, कोणकोणते धडे आपल्याला अभ्यासाला असणार आहेत हे तुमच्या लक्षात येईल. लेट्स सी, देर आर 4 युनिट्स इन दिस कोर्स बुक. ह्या कोर्स बुक मध्ये आपल्याला 4 युनिट दिलेले आहेत. फर्स्ट युनिट 1.1 त्याच्यामध्ये युनिट 1 मध्ये 5 लेसन आहेत. पहिला आहे अ टीनेजर्स प्रेयर, दुसरा जो लेसन आहे तो अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तिसरा आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. चौथा आहे बी स्मार्ट. पाचवा आहे हिज फर्स्ट फ्लाइट. युनिट 2 मध्ये यू स्टार्ट डाइंग स्लोली पहिला लेसन, द बॉय हू ब्रोक द बँक, द ट्विन्स, एन एपिटोम ऑफ करेज, बुक रिव्ह्यू, स्वामी अँड फ्रेंड्स आणि 6वा आहे वर्ल्ड हेरिटेज. युनिट 3 मध्ये इफ ही कविता आहे, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा पुढचा लेसन, स्टॉपिंग बाय वर्ड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग रॉबर्ट फ्रॉस्ट यांची सुंदर अशी कविता दिलेली आहे, लेट्स मार्च ही एक कविता दिलेली आहे कैलास सत्यार्थी यांची, हा लेसन आहे, द अल्केमी ऑफ नेचर हा लेसन सुंदर असा निसर्गावरती दिलेला आहे. युनिट 4 मध्ये द वर्ल्ड इज माइन. त्यानंतर भोली, ओ कॅप्टन माय कॅप्टन, अनबीटेबल सुपरमॉम मेरी कोमच्या जीवनावरती हा लेसन आहे. त्यानंतर जॉन ऑफ आर्क, अ ब्रेव हार्टेड डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, अशा पद्धतीनं हा कंटेंट आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. पेज नंबर 1 जर तुम्ही पाहिलात त्याच्यावरती
लेट्स रेट्रोस्पेक्ट म्हणजे थोडक्यात सिंहावलोकन असं त्या रेट्रोस्पेक्टचा अर्थ होतो. त्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत पहिल्या पानावरती, काही क्लूज दिलेल्या आहेत आणि ती लँग्वेज स्टडीवरती क्लूज आहेत. त्यानंतर सुरू होतं आपलं पहिला युनिट आणि त्या युनिटचं जे पहिला लेसन आहे तो आहे अ टीन एजर्स प्रेयर. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात ह्या पुस्तकाचा परिचय बघितला. आता इथून पुढं आपण काय करणार आहोत तर ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वांनी आपलं पुस्तक जे आहे ते समोर, ज्याने पुस्तक घेतलं नाही त्यांनी लवकरात लवकर पुस्तक घ्यायचं आहे. हा व्हिडिओ बघत असताना आपल्या समोर पुस्तक गरजेचं आहे. एक 100 किंवा 200 पानी वही असावी, पेन असावा, म्हणजे जे काही शिकवत असणार आहे आपण इथून शिकवलं जाईल, काही मुद्दे काही नोट्स तुम्हाला काढायचे आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. त्यामध्ये आज कविताला सुरू करतोय आपण जे मोर्स यांची अ टीन एजर्स प्रेयर. त्यामध्ये आपण वॉर्मिंग अप पाहूया. चिटचॅट. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्याला तुम्ही रेटिंग द्यायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण एखादा सिनेमा पाहतो किंवा आपण एखादं पुस्तक वाचतो, गाणं ऐकतो, त्याला रेटिंग देतो आपण. बरं आहे, चांगला आहे, अत्यंत चांगला आहे आणि उत्कृष्ट आहे, तसं त्याला स्टार्स असतात, रेटिंग असतात 1 ते 5 पर्यंत. आणि तुम्ही 1 ते 5 मध्ये 1 म्हणजे अगदी नॉर्मल समाधानकारक, थोडक्यात 2, 3, 4 असं ग्रेडेड त्याची व्हॅल्यू वाढत जाते आणि तुम्ही 5 पर्यंत रेटिंग द्यायचं आहे. आता त्याला पहिला मुद्दा काय आहे बघा, प्रश्न काय विचारलाय. When you have to take important decision किंवा decisions, what do you generally do? जेव्हा तुम्ही एक काही महत्वाचे डिसिजन घेता त्यावेळेला तुम्ही काय करता असं विचारलंय. काय करता म्हणजेच खाली जे काही मुद्दे दिले आहेत त्यावेळेला तुम्ही एखादा डिसिजन घ्यायचा आहे महत्वाचा आयुष्यामधला, तेव्हा तुम्ही काय करता, त्यासाठी रेटिंग द्यायचं आहे. पहिला आहे कन्सल्ट पेरेंट्स एल्डर्स. तुम्ही डिसिजन घेताना आई वडिलांशी किंवा मोठ्या व्यक्तीशी कन्सल्ट करता का, सल्ला घेता का, त्यांचा काही उपदेश ऐकता का, ह्यासाठी रेटिंग द्यायचं. जनरली आपण एखादा निर्णय घेत असताना विद्यार्थी मित्रांनो काय करतो आपण, वी टेक हेल्प फ्रॉम आवर पेरेंट्स अँड एल्डर्स. मोठ्यांचे अनुभव मोठे असतात, आई वडिलांचे अनुभव असतात, डिसिजन घेत असताना आपण नक्कीच काय करतो त्यांचा सल्ला मसलत घेतो. तुम्ही रेटिंग 5 देऊ शकता, 4 देऊ शकता. त्यानंतर दुसरं आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस. आता फ्रेंड्सना कॉन्टॅक्ट करतात हा उपदेश सल्ला घेण्यासाठी किंवा त्यांची हेल्प घेण्यासाठी तुम्ही काय करता फ्रेंड्सना, त्यासाठी तुम्ही रेटिंग द्या. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. आता गॉड देव ह्याची आपण ह्याच्यासाठी प्रार्थना करतो की मला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प कर म्हणून, त्यासाठी तुम्ही रेटिंग द्यायचं आहे. पुढचा मुद्दा डी, थिंक डीपली इन सायलेन्स. तुम्ही शांत एका ठिकाणी बसता अँड थिंक, यू थिंक, तुम्ही विचार करता व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, काय करावं आणि काय करू नये, डिसिजन कोणता घ्यावा ह्याचा तुम्ही विचार करत असता. आस्क युअर टीचर्स फॉर हेल्प. तुम्ही शिक्षकांच्याकडे जाता, डिसिजन तुम्ही घेऊ शकत नाही, त्यांचा सल्ला घेता आणि असं करता का तुम्ही, तर त्यासाठी काय करायचं आहे, रेटिंग द्यायचं आहे. लास्ट आहे टॉस अ कॉइन टू डिसाइड. का तुम्ही कॉइन घेताना टॉस करता की आपल्याला हेड अँड टेल, हेड पडलं की यस किंवा नो, टेल पडलं की यस किंवा नो, असं करतो का आपण, तर त्यासाठी 1 ते 5 मध्ये रेटिंग तुम्ही द्यायचं आहे. ही एक ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी सोडवा. सेकंड ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये दिलेली आहे ती कोणती आहे बघा, इन पोएट्री कवितेमध्ये फेरी ऑफन वारंवारपणे देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू अन अब्सेंट पर्सन. काही वेळेला कवी काय करतो, कविता लिहित असताना तो डायरेक्टली काय करतो तर कुणाशी तरी बोलतो किंवा कुणा तर उद्देशून बोलतो, अड्रेस करत असतो, मग ते कोणीही असेल पण इथं तो प्रेझेंट नाही आहे, सध्या तो इथं प्रेझेंट नाही आहे, अशा व्यक्तीला तो डायरेक्टली काय करतो, बोलतो.
An abstract idea or thing, object. ती कोण असेल व्यक्ती वस्तू असेल काही असेल एखादी व्यक्ती असेल एखादी वस्तू असेल समजा चंद्र आहे सूर्य आहे देव आहे किंवा एक फ्रेंड आहे तो इथं समोर नाही आहे आणि त्यांच्याशी आपण काय करतोय कॉन्टॅक्ट करतोय अशा वेळेला तुम्ही काय करता बघा ह्या वेळेला एक अलंकार तयार होतो त्याचं नाव सांगितलंय खाली सच अ स्टॅटिक डिव्हाइस युज्ड बाय द पोएट इज फिगर ऑफ स्पीच ऍपॉस्ट्रॉफी ऍपॉस्ट्रॉफीचा अर्थ आता सांगितला वरती ऍपॉस्ट्रॉफी अलंकार जे अपरोक्ष व्यक्ती असते म्हणजे आपल्या समोर नसते ती अब्सेंट असते त्या ठिकाणी पण तरी देखील कवी काय करतो तिला उद्देशून बोलत असतो अशा वेळेला जो अलंकार अशा वेळेला जेव्हा त्या कवितेच्या ओळी आल्या असतात त्यावेळेला तो अलंकार होतो त्या अलंकारचं नाव आहे ऍपॉस्ट्रॉफी इथे काही एक्झाम्पल दिलेले पुस्तकामध्ये बघा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आता स्टार समोर नाही आहे आणि त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना ती कविता आहे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार असं त्या ताऱ्यांना तो उद्देशून बोलतोय कवितेमध्ये म्हणजे ती ऍब्स्ट्रॅक्ट आहे ऍब्स्ट्रॅक्ट थिंग आहे आणि आपण त्याला काय करतात उद्देशून बोलतोय म्हणजे तो अलंकार होतोय ऍपॉस्ट्रॉफी डेथ फेअर दाय स्टिंग फेअर इज दाय स्टिंग स्टिंग म्हणजे डंक डेथ म्हणजे मृत्यू आता मृत्यूला उद्देशून बोललेला आहे कुणी पाहिलेला नाही मृत्यू काय आहे कसा असतो पण तरी देखील त्याला उद्देशून बोलतोय ऍब्स्ट्रॅक्ट थिंगला ओके ओ मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू के ओ मॅन गुहेत राहणारा व्यक्ती असतो के ओ मॅन म्हणले त्याला आणि आय विश आय कुड लिव्ह विथ यू मी तुझ्याशी राहण्याची माझी इच्छा आहे असं तो म्हणतो जेव्हा कवितेमध्ये तेव्हा के ओ मॅन तिथं नाही आहे नाऊ कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ऍपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन तुमचे स्वतःचे काही वाक्य बनवा ह्या ऍपॉस्ट्रॉफी निर्माण होईल अशी काही वाक्य कम्प्लीट करायला सांगितलं त्यामध्ये पहिलं दिलंय ओ लाईफ हाऊ तर हाऊच्या पुढे आपण काय करायचंय वाक्य पूर्ण करायचंय हाऊ ब्युटिफुल यू आर उद्गाराची वाक करू शकतो आपण आणि पूर्ण करू शकतो डिअर गॉड प्लीज काय देवाला उद्देशून बोलतोय प्लीज हेल्प मी त्यानंतर बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स असं लिहू शकता एक्झाम्स आय विश काय एक्झाम्सला उद्देशून बोललेलं आहे आय विश काय इफ यू काय काय होशील तर ह्या एक्झाम्स ज्या आहेत एक्झाम्स जर नसतीलच तर काय होईल ते डॉट डॉट करून पुढे लिहायचं आहे ओ यू ब्युटिफुल स्काय ब्युटिफुल स्कायला उद्देशून बोललेला आहे आणि पुढील वाक्य आपण पूर्ण करू शकतो हाऊ वंडरफुल यू आर हाऊ अमेझिंग यू आर असं म्हणू शकतो अशा पद्धतीने हे सगळे ऍपॉस्ट्रॉफीचे एक्झाम्पल्स आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत पेज नंबर 3 ओपन करा विद्यार्थी मित्रांनो नाऊ वी आर गोइंग टू स्टडी लर्न द पोयम टीन एजर्स प्रेयर आता हेडलाईन जर बघितला हेडिंग जर बघितला त्याची किंवा टायटल जर बघितला कवितेचं तर टीन एजर म्हणजे कोण अ बॉय ऑर गर्ल फ्रॉम किंवा एज ऑफ 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ह्या कालावधीमध्ये जी मुलं असतात किशोरवयीन मुलं आपण म्हणतो त्यांना आणि त्या मुलांना उद्देश त्या मुलांनी काय केलंय तिथं त्यांची तिथं प्रार्थना आहे अ टीन एजर्स प्रेयर काय प्रतिज्ञा करताय काय प्रार्थना करताय बघा मी कविता पूर्ण वाचतोय ही कविता दिस पोएम इज रिटन बाय जे मोर्स यांनी ही कविता लिहिलेली आहे अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे बघा ही कविता अभ्यासत असताना उजव्या बाजूला काही ग्लोसरी दिलेली आहे न्यू वर्ड्स दिले आहेत तुमच्यासाठी काही डिफिकल्ट वर्ड्स दिले आहेत तुमच्यासाठी तर ते अभ्यासाचे आहेत आणि काही मार्जिन क्वेश्चन्स पण दिलेले आहेत ते मार्जिन क्वेश्चन्स तुम्ही वहीमध्ये सोडवायचे आहेत पेज नंबर 3 वरती काळजीपूर्वक ऐका सर्वजण ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स decisions I must make बघा काय सांगितलं each day brings new beginnings decisions I must make I am the only one to choose the road that I will take I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me
स्टैंड फॉर व्हाट इज राइट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. नेक्स्ट स्टांजा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशंस कम्स माय वे, दैट आई माइट कीप माय बॉडी क्लीन एंड फिट फॉर लाइफ ईच डे. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. J. Moores. बघा एकूण पाच स्टांजा मध्ये ही कविता दिलेली आहे. फर्स्ट स्टांजाचं एक्सप्लेनेशन आपण बघतोय, त्यातले काही डिफिकल्ट वर्ड्स असतील तर बघतोय. सुरुवात आहे फर्स्ट स्टांजा मध्ये काय सांगितलेलं आहे, Each day brings new beginnings. Decisions I must make. बघा प्रत्येक दिवस काय घेऊन येतो, न्यू बिगिनिंग्स घेऊन येतो, नवीन सुरुवात घेऊन येतो, बिगिनिंग घेऊन येतो, स्टार्ट घेऊन येतो. आणि अशा दिवशी प्रत्येक दिवशी काय करायचं, मला डिसिजन्स आय मस्ट मेक, मला कोणते ना कोणते निर्णय घ्यायचेच आहेत. आय एम द ओनली वन टू चूज. बघा आय एम ओनली वन टू चूज, मला एकट्यालाच काय करायचंय, बघा चूज करायचं आहे, निवडायचं आहे द रोड दॅट आय विल टेक, जो मार्ग मी निवडणार आहे. म्हणजेच जो लाईफ आहे, लाईफ जगत असताना जो मार्ग मी निवडणार आहे, यशाकडे जाणार आहे, ज्या मार्गावर मी जाणार आहे, तो मार्ग मला स्वतःलाच निवडायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. बघा मी काय करू शकतो, आय कॅन चूज, मी निवडू शकतो. काय निवडू शकतो, द रोड ऑफ लाईफ, म्हणजेच रोड ऑफ लाईफ, जीवनाचा मार्ग निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, मला पुढे जायचं आहे तर सक्सेसकडे नेणारा जो मार्ग आहे, म्हणजेच जो यशाकडे नेणारा मार्ग आहे, तो मला निवडायचा आहे. आणि किंवा दुसरा आहे, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, डिस्ट्रेस, सॉरी डिस्ट्रेस. किंवा दुसरा एक मार्ग आहे त्याच्यासमोर, एक मार्ग यशाकडे घेऊन जाणार आहे, दुसरा मार्ग आहे तो अपयशाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजेच काय म्हणले, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कन रोडचा अर्थ काय, बघा ग्लोसरी मध्ये अर्थ दिलेला आहे डार्कनचा. हिअर इट रेफर्स टू इव्हिल, वाईट, दुष्ट, खडतर, जो आपल्याला मार्ग स्वीकारायचा नाही असा वाईट मार्ग. दोन मार्ग आहेत म्हणजे इथं ह्या ओळींच्या मध्ये रायटर थोडं कन्फ्यूज झालेला दिसतो, किंवा त्याच्या मनामध्ये डायलेमा, द्विधावस्था निर्माण झालेली आहे. कोणता मार्ग निवडू शकतो मी, एक चांगला मार्ग आहे, एक वाईट मार्ग आहे, कोणत्या मार्गाने जाऊ मी. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, हा मार्ग मी डार्कन रोड जर मी पकडला तर मला तो रोड कुठे घेऊन जाईल, ट्रॅव्हल डाऊन डिस्ट्रेस मध्ये घेऊन जाईल. डिस्ट्रेसचा ग्लोसरी मध्ये अर्थ दिलेला आहे बघा, ग्रेट वरी अँड स्ट्रेन, म्हणजेच अत्यंत चुकीचा मार्ग म्हणतो आपण, जी चिंता निर्माण करणार आहे, आपल्याला वाईट मार्गावर घेऊन जाणार तो मार्ग आहे, असा मार्ग माझ्यासमोर आहे. तिसरा स्टांजा, प्लीज ओपन अप माय आईज. काय म्हणतो बघा तो, ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. मग डोळे बंद आहेत का हो, नाही, पण चांगलं काय वाईट काय हे ज्याला समजतं तो उघड्या डोळ्यांनी सगळं जग पाहत असतो. आणि म्हणजे सतसत विवेक बुद्धीनं निर्णय घेत असतो असं म्हणून म्हणतो तो, प्लीज ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. डिअर लॉर्ड, आता लॉर्ड समोर नाही आहे, लॉर्ड म्हणजे गॉड, आणि म्हणून तिथं अलंकार कोणता झाला, ऍपॉस्ट्रॉफी अलंकार झाला. ऍबस्ट्रॅक्ट थिंग आहे, तिथं समोर गॉड नाही आहे, त्याला डायरेक्टली अड्रेस केलेला आहे, उद्देशून बोललेला आहे, म्हणून ऍपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, मी स्पष्टपणे पाहू शकतो, पाहिन काय. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. काय म्हणतो बघा, हेल्प मी, हिअर द रायटर जे मोर्स ऑर द टीन एजर रिक्वेस्ट गॉड, देवाला रिक्वेस्ट करतो की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे चांगलं आहे त्याच्यासोबत राहण्याचं
राहण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्या जे काही चांगले सुगुण आहेत, चांगले गुण आहेत ते बाहेर येऊ दे, त्यासाठी मला मदत कर. म्हणजे मला चांगल्या मार्गावरून यशाच्या म्हणजे प्रगतीकडे जाण्याचा मार्ग मला स्वीकारण्यास तू हेल्प कर, असं टीन एज म्हणतो. नेक्स्ट आम्हा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. देव देवाला तो उद्देशून बोलतो, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी मला मदत करता. नाही कशासाठी म्हणायचं बघा, फेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे काय होतं, ग्रोसरी मध्ये दिलेलं आहे, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. स्ट्रॉंग विश म्हणजे जबरदस्त इच्छा शक्ती, काय करण्याची, समथिंग रॉंग बॅड ऑर एकदम एखादी वाईट गोष्ट करण्यासाठी आपण जेव्हा प्रवृत्त होतो त्यासाठी मला नाही म्हणायला शक्ती दे. बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा काही गोष्टीला गोष्टी मला भुरळ घालतील, फॉर एक्झाम्पल मोबाईल आहे, एक्झाम जवळ आले आणि तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्हाला गेमची आवड निर्माण झाल्या आणि तुम्ही अभ्यास करायला सोडून मोबाईलमध्ये तुम्ही रमून गेलेला, सिनेमा बघण्यामध्ये रमून गेलेला, केबल टीव्ही बघण्यामध्ये रमून गेलेला, हे सगळे टेम्पटेशन्स आहेत. किंवा परीक्षा जवळ आल्या आपण खेळत बसलोय, नियोजन नाही आहे, हे टेम्पटेशन्स जे आहेत ते टेम्पटेशन जेव्हा येतील माझ्यासमोर तेव्हा नाही म्हणायला मला हेल्प कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. दररोज काय म्हणतो तो, आय माईट कीप माय बॉडी क्लीन, माझं शरीर म्हणतोय तर क्लीन राहण्यासाठी राहील. याचा अर्थ शरीर क्लीनचा अर्थ चारित्र्याच्या दृष्टीनं चांगलं असणं, म्हणजे बाय कॅरेक्टर फिजिकली अँड मेंटली फिट दररोज मला राहू दे, स्ट्रॉंग राहू दे, असं तो म्हणतो. नेक्स्ट लास्ट आंध, फेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझे टीनेज इयर्स जे आहेत ते ओव्हर होतील, संपतील, म्हणजेच मी जेव्हा अडल्ट पर्सन होईन, मी प्रौढ व्यक्ती होईन, 18 वर्षे पूर्ण होतील, 20-21 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आय नो दॅट आय विल सी, मला माहिती आहे मी पाहिन, काय पाहिन, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जर तू अशा पद्धतीने मला हेल्प केलंस तर काय होईल, मी माझं आयुष्य जे आहे कसं जगलो असेल, लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, अत्यंत उत्कृष्ट माझी लाईफ मी जगलो असेल विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तो म्हणतो की मला प्रॉपर मार्ग, प्रॉपर वे, योग्य मार्ग मला दाखव आणि त्या पद्धतीनं मी जाईन, असं तो सांगतोय. आणि मी एक चांगलं लाईफ जगलो असं त्यावेळेला मी म्हणेन असं जे मोर्स सांगतोय. आता आपण ह्या कवितेच्या उजव्या साईड बाजूला काही मार्जिन क्वेश्चन्स आहेत, ते मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ स्पीकर इन द पोएम. बघा, एज ग्रुप काय असेल असं विचारलेलं आहे, तर एज ग्रुप आपल्याला 14 इयर्सचा मुलगा, 14-15 इयर्सचा मुलगा असेल, एजचा मुलगा असेल. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक, डिसिजन्स कोणते घ्यायचे आहेत स्पीकरला. नेक्स्ट आहे, व्हॉट डज ईच न्यू डे फेच, दररोज कोण नवीन दिवस जो आहे काय घेऊन येतो, म्हणजे न्यू बिगिनिंग जसं म्हणलंय. डार्कर्स आर दिलेला आहे, हिअर इट रेफर्स टू एव्हिल. डिस्ट्रेस ऑफ दिलेला आहे, ग्रेट वरी अँड स्ट्रेंथ. टेम्पटेशन दिलेले आहेत, भुरळ घालले म्हणतो आपण त्याला. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. टेम्पटेशन जर भुरळ घालणाऱ्या गोष्टी, अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी जर तुमच्याकडे आल्या, जास्त मोहित करणाऱ्या गोष्टी जर तुमच्या समोर आल्या, तर तुम्ही काय करायला असं विचारलंय, हाऊ शुड वन रिॲक्ट, त्याला काय रिॲक्ट करायचं, टू से इट नो. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? कोणते इफेक्ट the speaker wish to see, त्याला काय परिणाम झालेले त्याच्यामध्ये पाहायला पाहायचे आहेत, तो काय शेवटे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. बघा, एवढं सगळं केल्यानंतर लाईफ मी उत्कृष्टपणे जगलो. त्यानंतर हूज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. जीवन जगत असताना, त्या मार्गावर जात असताना कोणाची सोबती, कोणाचं सोबत त्याला हवा आहे, तर गॉड. कशासाठी, फॉर हेल्प, मदतीसाठी त्याला
देवाची आवश्यकता आहे. पेज नंबर 4 वरती इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे, तो इंग्लिश वर्कशॉप बघतोय आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. बघा अल्टरनेटिव्ह दिले आहेत पण कंप्लीट सेंटेन्स करायचे आहेत. कविताचा जर तुम्ही काळजीपूर्वक 1, 2, 3 वेळा वाचला तर तुमच्या लक्षात येते आणि हा वर्कशॉप जो आहे तो वर्कशॉप तुम्ही उत्कृष्ट प्रकारे सोडवू शकता. ए अकॉर्डिंग टू द पोएट डॉट डॉट आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. उत्तर असेल न्यू बिगिनिंग. बी वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. सी द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टैंड फॉर व्हाट इज राइट. डी द पोएट वॉन्ट्स टू सी दैट हिज टीनेज इयर्स हैव बीन द डैश डैश इयर्स ऑफ हिज लाइफ. कसले बेस्ट इयर्स ऑफ हिज लाइफ. आता राइमिंग वर्ड्स जे आहेत तुम्हाला शोधता येतात. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ स्टँडर्डमध्ये राइमिंग वर्ड्स शोधा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे तो व्हाट इज द राइम स्कीम ऑफ द पोएम. राइम स्कीम तुम्ही नववीच्या वर्गामध्ये असताना शिकलेला, तर राइम स्कीम कशी लिहावी, राइमिंग वर्ड्स असे असतात त्या पद्धतीने राइमिंग वर्ड्स वरून काय होतं राइमिंग स्कीम लिहितो आपण. आणि ही राइम स्कीम लिहिताना कशाचा वापर करायचा, ए बी सी डी ई एफ असं करायचा. नवीन शब्द आला की अल्फाबेट बदलायचं. आपण एक एक्झाम्पल पाहतोय त्यामध्ये ह्या कवितेमध्ये टोटल कोणती राइम स्कीम आलेली आहे त्यातलं करेक्ट वन चूज करायचं. नंतर ए बी सी बी ही राइम स्कीम इथं आलेली आहे. राइम स्कीम लिहित असताना कसं लिहितो आपण, फर्स्ट स्टँजाचा राइम स्कीम बघा तुमच्या लक्षात येईल. पेज नंबर 3 वरती फर्स्ट स्टँजा बघा. बघा याच्यामध्ये काय दिलंय, आपण राइमिंग वर्ड्स बघू किंवा कवितेच्या फर्स्ट स्टँजामध्ये शेवटचे शब्द बघू त्याच्यावरून तुम्हाला राइम स्कीम कशी लिहायची ती लक्षात येते. आता बिगिनिंग्स आहे, उच्चार त्याचा उच्चार वर जायचं, स्पेलिंग वर जायचं नाही, शब्दाचा उच्चार बघायचा कसा आहे. बिगिनिंग्स मेक चूज टेक. बघा बिगिनिंग्स ला आपण ए देतो, मेक सेम सिमिलर वर्ड नाही आहे राइम नाही जुळत म्हणून बी देतो. चूज अजून पण राइम जुळत नाही आहे सी देतो. आणि टेक त्याला वरती मेक ला बी दिलंय म्हणून टेक ला पण बी द्यायचा. म्हणजे फर्स्ट अंदाजे राइम स्कीम कशी आली, ए बी सी बी अशा पद्धतीने ही राइम स्कीम आली. अशीच बाकीच्या पण स्टँजाची राइम स्कीम तुम्ही लिहा. त्यानंतर शेवटचा मुद्दा बघतोय आपण, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. बघा कॉलम ए आणि बी दिलेले आहेत, फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि लाईन्स दिले आहेत, ते मॅच करायचे आहेत. फर्स्ट आहे डिसिजन्स आय मस्ट मेक, त्याची राइम स्कीम आहे. सॉरी फिगर ऑफ स्पीच आहे. तर बी येईल इन्वर्जन. आता इन्वर्जन म्हणजे काय, तर कविता लिहित असताना कवी काय करतो, वाक्यरचना एस व्ही ओ म्हणजे कर्ता क्रियापद कर्मानुसार लिहित नाही तो, तो काय करतो थोडीशी यमक जुळण्यासाठी त्याची अदलाबदल करतो. त्यावेळेला ती करेक्ट प्रोज ऑर्डर मध्ये नसते आणि म्हणून आपल्याला काय लिहायचंय, इन्वर्जन लिहायचं. त्याचं एक्सप्लेनेशन काय लिहू शकतो आपण, द सेंटेन्स इज नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर, द करेक्ट प्रोज ऑर्डर इज, आणि मग काय असेल ती प्रोज ऑर्डर लिहायची. म्हणजे काय येतं उत्तर, आय मस्ट मेक डिसिजन्स असं वाक्य असायला पाहिजे होतं पण कवी काय करतो डिसिजन्स आय मस्ट मेक असं लिहितोय. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हा अलंकार आपण आताच बघितला, लॉर्ड ला उद्देशून बोललेला आहे, ऍब्स्ट्रॅक्ट थिंग आहे, त्याला अड्रेस करतोय, तिथं प्रेझेंट नाही आहे, ऍबसेंट व्यक्ती आहे. ऍपॉस्ट्रॉफी अलंकार होतोय. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, त्यासाठी अलिट्रेशन आहे कारण याच्यामध्ये डी डी हे दोन साऊंड आहेत रिपीट झालेले आहेत, प्लीजिंगली रिपीटेड द लाईन्स द साऊंड. आणि शेवटचा आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, त्यासाठी मेटाफोर रोड ऑफ लाईफ जीवनाचा मार्ग इथं कम्पेअर केलेला आहे, कम्पेरिझन इनडायरेक्ट कम्पेरिझन आहे. त्या रस्त्याला रोड ऑफ लाईफ असं म्हणलंय म्हणून जो अलंकार होतो तो आहे मेटाफोर. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा इंग्लिश वर्कशॉप जो आहे तो इंग्लिश वर्कशॉप तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. आपण नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो युनिट 1.2 अभ्यासणार आहोत. धन्यवाद.